जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संपन्न झालेल्या या सोहळ्यास मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, घनश्यामदास सराफ कला आणि विज्ञान महाविद्यालय मलाडचे प्राचार्य डॉक्टर जयंत आपटे, एनएम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे प्राचार्य डॉक्टर पराग अजगावकर, दीपक शिंदे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत बराटे, रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारघरचे प्राचार्य एस टी गडदे, उपप्राचार्य शरदकुमार शाह, कल्चरल कमिटीचे चेअरमन प्राध्यापिका नमिता अखौरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 900,000 आपली विद्यार्थ्यासंख्या, पण आपण ज्या फॅसिलिटीज सर्व आपल्याला तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच्यामुळं आपल्याला गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी घडवण्याचं काम आपल्याला होत आहे. आता गुणवंत होत असताना आपल्याला ज्या काय गोष्टीची आवश्यकता असते त्या सर्व दुसऱ्या भौतिक सुविधा असून चालणार नाही. त्याच्याकरता आपले प्राध्यापक, आपले पालक ह्यांची आपल्याला साथ असणं आवश्यक असते. सुदैवानं मला वाटते इथं पालक आपल्याबरोबर आहेत आणि प्राध्यापक वर्गसुद्धा तशाच प्रकारे इथं मेहनत घेत आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी आल्यावरसुद्धा स्वतः विद्यार्थ्याच्या मनाची मानसिक स्थिती कशी ही जास्त महत्त्वाची. लेट मी कॉंग्रॅच्युलेट द विनर्स. इट्स अ ग्रेट अचीवमेंट. Winning at any stage is extremely commendable. A big round of applause for all of you. My dear students, behind every success, there are many people, and the most important people are your parents. So a big round of applause for your parents who have to make a lot of sacrifices. मी आता इथे जी बक्षिसं दिली गेली त्याच्यात बघितलं की आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. त्याचा मुख्य उद्देश आपली सर्वांगीण प्रगती व्हावी हाच आहे. आणि अभ्यासाव्यतिरिक्त कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपले व्यक्तिमत्व आणखीन समृद्ध करावे हाच यामागचा उद्देश असतो. आणि ही आपल्याला एक नामी संधी आहे असं मी समजतो आणि त्याचा आपण पूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे. एकदा स्पर्धा असली की मग त्याची नोंद घेतली जाते आणि स्पर्धा असली की आपल्याला हुरूप पण येतो, त्यातनं आपल्याला प्रेरणा मिळते. या प्रोसेसमध्ये प्रत्येकजणं जिंकेलच असं नाही. जो जिंकतो त्याला बक्षीस मिळतं, पण जो जिंकत नाही त्याला शिकायची संधी मिळते
असं तुम्ही समजलं तरी नक्की हरकत नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.